आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिन मध्ये सुरुवात करूया। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। युवा सेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांनी टिळक नगरमध्ये बॅनर्स लावले असून यात आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। जामनेर तालुक्यातील सोनबर्डी इथे मोदी ऍट 9 पार्श्वभूमीवर डबा पार्टी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। यात मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत भोजनाचा आनंद घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी डब्बा पार्टी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पालघरमधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। 6 सरपंच 6 उपसरपंचांसह 500 अधिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आपल्या युतीविषयी जनतेमध्ये विश्वास वाढलाय आणि त्यामुळेच बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोक आपल्याशी जोडली जात आहेत अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे सर्वात सक्षम नेतृत्व असून राष्ट्रवादीमध्ये जे आहेत त्यांच्यापेक्षा अजितदादा हे सरस होते असं म्हणत गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना डिवचलं, तर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हटले। आळंदीतील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं। पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शनाला आलेल्या भाविकांचं नामदेव पायरीजवळ पाय धुवून त्यांना तुळशीचा हार घालून घटनेचा निषेध करण्यात आला। विठ्ठलानं या सरकारला सुबुद्धी द्यावी असं साकडं देखील घालण्यात आलं। आळंदीतील घटनेच्या निषेधार्थ जळगावातल्या टॉवर चौक इथे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। गळ्यात टाळ, डोक्यावर टोपी घालून काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते आणि यावेळी भाजप कार्यकर्त्यांना आव्हान देण्यात आलं। ज्याप्रमाणे सावरकरांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाकरता देखील रस्त्यावर उतरा असं आव्हान देण्यात आलं। जळगावच्या रावेरमध्ये संविधान आर्मीकडून तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। अवकाळीमुळे नुकसान झालेल्यांना अद्यापही मदत न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आता सदाभाऊ खोत यांनी भाजपविरोधात खदखद व्यक्त केलेली आहे। लाठ्या काठ्या खाण्यासाठी आम्ही नेहमी पुढे असतो, मात्र राज्यकर्ते आम्हाला विसरले। भाजप अगोदर झोपडीत आमच्याकडे येत असे, मात्र आता ते राजवाड्यात गेल्यानंतर आम्हाला विसरले अशी खंत त्यांनी व्यक्त केली। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान पंचायत समिती अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहानं उत्पादित केलेल्या वस्तूंचं विपणन, मार्गदर्शन आणि बँक कर्ज वाटप मिळावा चिखली आणि सिंदखेड राजा इथे पार पडला। यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 3 कोटींपेक्षा अधिक कर्ज महिला बचत गटाच्या महिलांना वाटप करण्यात आलं। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंनी जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या अडीअडचणी संदर्भात आढावा बैठक घेतली। शिक्षकांच्या सर्व प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढू असं आश्वासन यावेळी तांबेंनी दिलं। जुहू कोळीवाडा चौपाटीवर वाकोला परिसरामधून पोहायला आलेली 6 लहान मुलं बुडाल्याची घटना घडली। यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आलं असून इतर 4 जणांचा शोध सुरू आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि नौदलाचे जवान उपस्थित आहेत। या भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू आहे। बिपरजॉय चक्रीवादळाचा वसई किनारपट्टीला चांगलाच तडाखा बसला। या ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी केळी बागांचं देखील नुकसान झालंय। कल्याणमध्ये 1 जण झाड कोसळून जख्मी झाले। रस्त्यालगत असलेलं झाड सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळलं आणि यात 1 जण जखमी झाला असून काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। अखेर अग्निशमन दलाकडून झाड बाजूला करण्यात आलं। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून 30 वर्ष जुन्या 743 इमारतींना नोटीस बजावण्यात आलेली आहे। महिन्याभरात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना रहिवाशांना देण्यात आली आहे। दरम्यान पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। नवी मुंबईत 6व्या दिवशी अनेक भागात पाणीपाणी आहे। 10 जूनला पनवेलच्या आदई गावाजवळ मोरबे धरणाची पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे 6व्या दिवशी देखील घणसोलीसह अनेक भागात पाणीपाणी सदृश स्थिती होती, तर काही भागात नळाला गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या। महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी शासनानं कंबर कसलेली आहे। राज्यात PCRS ऍप सुरू करण्यात आलेला आहे आणि ऍपच्या माध्यमातून नागरिकांना परिसरातील खड्ड्यांचा फोटो अपलोड करता येणार आहे। 72 तासात सार्वजनिक बांधकाम विभाग हा खड्डा भरणार आहे। जगभरातून भारतीय फळं आणि भाजीपाल्याला मागणी वाढते आहे, पण याहीपेक्षा कांद्याला सर्वाधिक पसंती मिळते। गेल्या वर्षभरात तब्बल 25,25,000 टन कांद्याची निर्यात झाली असून त्या व्यापारातून 4,522 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे।
शासनाने यंदाच्या खरीपापासून 1 रुपयात पीक विमा योजना जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती खर्च येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि याबाबत अद्याप कृषी विभागाला मार्गदर्शक तत्व प्राप्त झालेली नाहीये। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे। मावळच्या शिळिंब गावात भात लागवडीसाठी SRT म्हणजेच सगुणा राईस तंत्राचा वापर केला जातो आणि या पद्धतीमुळे चिखलणी पुनर्लागवड करण्याची आवश्यकता नसते आणि त्यामुळे SRT पद्धतीला गावातील शेतकऱ्यांकडून पसंती मिळते। खरीप हंगाम तोंडावर आला असताना मशागतीला वेग आलेला आहे। पवन मावळ भागात गावोगावी भात पीक पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आणि गादी वाफ्यावर रोपवाटिका भात पेरणी करण्याची मोहीम राबवली जाते। बीज प्रक्रिया गादी वाफा करून त्यावर भात बियाणे पेरणी कृषी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेली आहे। भाजीपाला आणि तृणधान्य किमती घसरल्यामुळे सरलेल्या मे महिन्यात किरकोळ महागाई दर 25 महिन्यांच्या निच्चांकी 4.25% नोंदवला गेलेला आहे। महागाई दरात घसरणीचा हा क्रम सलग चौथ्या महिन्यात कायम आहे। शाळा प्रवेश अथवा इतर कोणतेही शासकीय लाभ मिळवण्यासाठी शासन मान्य दाखल्यांची आवश्यकता असते आणि त्यात जून महिन्यात तर सेतू कार्यालयासह तहसील कार्यालयामध्ये दाखल्यांसाठी रांगच लागते आणि यावर उपाय करण्यासाठी फिफो प्रणालीचा उपयोग होणार आहे। त्यानुसार अगदी रांगेत न थांबताही वेळेतच दाखला हातात मिळणार आहे। रेशनवर दिला जाणारा तांदूळ ग्रामीण भागात दलालांकडून विकत घेतला जात असून बदल्यामध्ये पैसे किंवा ज्वारी साखर दिलं जात आहे। लाभार्थीसह काही दुकानदार देखील हा प्रकार सर्रास करत आहेत आणि याबाबत कोण आक्षेप नोंदवत नसल्यानं पुरवठा अधिकारी देखील कारवाईसाठी पुढे धजावत नाहीये। डोंबिवली MIDC रहिवासी भागातील नव्यानं बनवण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्यानं तोडण्यात आलेला आहे। लाखो रुपये खर्चून हा रस्ता बनवण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसात तो फोडण्याची नामुष्की आली। MMRDA आणि MIDC मध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं ही परिस्थिती ओढावली। भाजप नेते राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। सागर गवसणे असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर विविध ठिकाणी 10 गुन्हे दाखल आहेत। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील शरद चंद्रिका कॉलनीमध्ये चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून जवळपास 3 लाखांचा ऐवज लुटला। या प्रकरणी पोलिसांकडून 3 अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जातोय। वसईत कॉलेजची भिंत कोसळून 2 तरुण जखमी झालेले आहेत तर एकाची प्रकृती गंभीर आहे। हे दोन्ही तरुण भिंतीच्या बाजूला महापालिकेच्या बाकड्यावर बसलेले होते आणि त्याच वेळेस अचानक ही भिंत कोसळली। बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील वरुड गावात किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली। यावेळी एकमेकांवर तलवारीने हल्ला करण्यात आला आणि यात 2 गटातील 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौज फाटा वरुडमध्ये दाखल झाला। सध्या गावात तणावाचं वातावरण असून हाणामारीमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी खामगावात शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। हिंगोलीमध्ये मोटार सायकलींची चोरी करणाऱ्या 4 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलंय आणि या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या 9 मोटार सायकल जप्त केलेल्या आहेत। या टोळीनं मोटार सायकलींची चोरी केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं असून चोरट्यांकडून मोटार सायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसच्या 2 स्वतंत्र बोगीची व्यवस्था व्हावी म्हणून गेल्या 15 वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड लढा देत होता आणि त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलंय। 2 स्वतंत्र बोगींची व्यवस्था आता करण्यात आलेली आहे। उल्हासनगर कॅम्प 5 मधील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान धुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान मनपा आयुक्त अजीज शेख यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना प्रकृती खालावल्यामुळे 22 मे रोजी हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात होतं पण नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून सोमवारी त्यांना घरी सोडण्यात आलं। 12वीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ करण्यात आलेली आहे। 12वीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी 29 मे ते 9 जून या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह अर्ज भरलेले आहेत आणि आता 18 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे। मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीसाठी 3 दिवसांची मुदतवाढ करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना 15 जूनला दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार आहे। आतापर्यंत तब्बल 2,10,482 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी केलेली आहे।
मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर करणारा मास्टरमाइंड शाहनवाज मकसूदला पोलिसांनी अलिबागमधून बेड्या ठोकलेल्या आहेत. फरार आरोपी झाकीर नाईक याचं नाव या प्रकरणात आल्यानं पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. शाहनवाजला पाकिस्तान आणि आखाती देशातून धर्मांतरासाठी फंडिंग मिळत असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. शिवाय एका मुलाचं धर्मांतर केल्यानंतर आणखी 3 मुलंही शाहनवाजच्या संपर्कात होती असंही तपासात पुढे आलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मुलुंड महानगर दंडाधिकारी कोर्टामध्ये राऊतांनी सोमय्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी आपल्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि बदनामीकारक ट्विट केल्याचा आरोप राऊतांनी या याचिकेमध्ये केला. वसईच्या दत्तानी मॉलमध्ये समोर मध्यरात्री रस्त्यावर चालू असलेल्या भांडणात जमलेली गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर 2 महिला फरार आहेत. वसईच्या दत्तानी मॉल समोर मध्यरात्री रस्त्यावर चालू असलेल्या भांडणात जमलेली गर्दी पांगवण्यासाठी हे पोलीस तिथे गेले होते. पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचं पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून प्रस्थान झालेलं आहे. संतवाडी इथे रेडा समाधी स्थळ असून यावेळी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. सोलापुरात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. जितेंद्र आव्हाडांनी बदनामकारक मजकूर अपलोड केला होता आणि त्याप्रकरणी आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. एकीकडे बिपर्जय चक्रीवादळाचा परिणाम समुद्र किनारपट्टीवर आढळून येतोय तर दुसरीकडे मान्सून सक्रिय झाल्यानं पावसाची चाहूल लागली आहे. बळीराजा सुखावला असून भात पेरणीच्या कामाला देखील आता सुरुवात झाली आहे तर किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा करणारे खांब उन्मळून पडल्यानं 6 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय. सध्या या खांबांच्या दुरुस्तीचं काम सुरू असून 24 तासात वीज पुरवठा सुरळीत होईल असं महावितरणाकडून सांगण्यात आलंय. वर्धा जिल्ह्याच्या देवळी हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील गावांना वादळाचा फटका बसलाय. दरम्यान गिरड शिवारामध्ये वीज कोसळल्यानं 3 बैल ठार झाले तर लोखंडी इथे वीज कोसळून चाऱ्याच्या गंजीला देखील आग लागली. बिपर्जय चक्रीवादळाचा मुंबईतील विमानसेवेवर परिणाम होतोय. हवामान खात्याच्या अलर्टनंतर एक धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे विमानांचं वेळापत्रक कोलमडलं असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एखाद्या कंपनीचं खत आणि बियाणं प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये अवैध ठरल्यास त्या खत आणि बियाण्यांवर विक्री बंदी आणली जाते. मात्र धाराशिव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 15 दिवसांपूर्वी 137 नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले असून अद्याप नमुना अहवाल न आल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. धुळे शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न आता सुटणार आहे. शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या अक्कलपाडा जलवाहिनी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. अक्कलपाडा धरणातून हनुमान टेकडीपर्यंत पाणी सोडण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कापसाच्या बियाण्यांची वाढीव दरानं विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बियाणं विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होते. कृषी विभागानं फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी गोडाऊन तपासणी तसंच विषबाधा होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि इतर संरक्षणात्मक बाबींच्या तपासणीकरता अकोला जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं पथक स्थापन करून मोहीम राबवण्यात आलेली आहे. 7 ते 9 जून दरम्यान राबवण्यात आलेली ही मोहीम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. अकोल्यातील गंगानगर भागातील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं शहरातील पाणीपुरवठा 2 दिवस बंद करण्यात येणार आहे. नालेसफाई करताना ही जलवाहिनी फुटली असून यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झालाय. चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील खासगी सरकारी आस्थापनांना नोटीस देण्यात आलेली आहे. हेल्मेट न घातलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान पुढील 1 महिना सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला पेंच व्याघ्र प्रकल्प देश विदेशातील पर्यटकांना भुरळ घालतोय. पेंच नदीच्या काठावर असलेल्या या अभयारण्यात व्याघ्र दर्शनासाठी पर्यटक येत असतात आणि येथील वन्यजीव प्राण्यांचा एक व्हिडिओ वनविभागानं प्रसारित केलाय. त्यामुळे पर्यटक पेंच प्रकल्पाला पसंती देताना पाहायला मिळत आहेत. शिर्डी येथे दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था आहे आणि आज सध्या आंब्याचा सीझन असल्यानं साई भक्तांनी संस्थानला दान दिलेल्या 2500 किलो आंब्याचा आमरस प्रसाद म्हणून देण्यात आला. साई भक्तांना आज आमरसाची मेजवानी देण्यात आली आणि मागील वर्षी सुद्धा याच साई भक्तानं 5000 किलो आंबे दान केले होते.
विनापरवाना झाड तोडल्याप्रकरणी लातूर महानगरपालिकेने शहरातील एका नागरिकाला 1 लाखाच्या दंडाची नोटीस बजावलेली आहे। एवढंच नाही तर संबंधित व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महानगरपालिकेच्या हद्दीतील झाड विनापरवाना तोडण्यात येऊ नयेत असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलंय। राज्यामध्ये औरंगजेबाच्या पोस्टरवरून वाद सुरू असल्याने छत्रपती संभाजीनगर मधील ग्रामीण पोलीस सतर्क झालेले आहेत। पोलिसांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडी नजर ठेवण्यात येते। पोस्ट ठेवणाऱ्या व्यक्तीला ट्रॅक करून त्याच्यावर कारवाई करण्यात येते आणि आतापर्यंत 15 जणांवर पोलिसांनी अशी कारवाई केली आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।